आजपर्यंतची सगळी सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांची आंदोलनं ती त्यांच्या संघटना करायची. कोणताही राजकीय पक्ष अशा संघटनेच्या साठी अशा संघटनांमध्ये पुढं जाऊन आंदोलन कधी करत नाही. प्रत्येक पक्षाने या मर्यादा पाळलेल्या होत्या. पण मी मगाशी सांगितलं भारतीय जनता पक्षाला येनकेन प्रकारे सरकारच्या विरोधी वातावरण तयार करण्यासाठी आता संघटना जास्त उत्सुक नाही म्हटल्यावर हे पुढे येऊन आंदोलन करायला लागलेले. शेवटी महाराष्ट्रातले एसटी महामंडळाचे कर्मचारी हे आमचेच आहेत. आम्ही त्यांच्याकडे दुजाभावानं कधीच पाहिलेलं नाही. त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याची पूर्ण इच्छा सरकारमध्ये बसलेल्या आम्हा सर्वांची आहे आणि आमची पूर्ण सहानुभूती त्यांना आहे. पण भारतीय जनता पक्षाचे नेते होणाऱ्या आंदोलनात पुढे जाऊन बसणं, दंगा करणं, अर्वाच्य बोलणं या सगळ्या गोष्टी या जर राजकीयदृष्ट्या पाहायला लागलं तर मग राजकीयदृष्ट्या राजकीयच उत्तर द्यावं लागतं. शेवटी संघटनांशी चर्चा करणं, अनिल परब साहेबांनी अनेक वेळा त्यांना आवाहन केलेलं आहे. अनिल परब यांनी त्यांच्याशी यापूर्वी चर्चा केलेली आहे आणि आमची पूर्णपणाने हे प्रश्न सुटावेत अशीच भूमिका आहे.